नोन गया। सन्माननीय उद्योगपति रमेश जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत। पंचायत समिति सदस्य जितेंद्र डाकी साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम आणि सुस्वागतम। पंचायत समिति सदस्य जितेंद्र डाकी साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम आणि सुस्वागतम। एका बाजूला आपण स्वागत आणि सन्मान देखील घेतोय। आपण व्यासपीठ लक्ष्मण भुईर काटई, लक्ष्मण भुईर काटई गाव, आपलं हार्दिक स्वागत। सुरेश भुईर आणि जितेंद्र भुईर, आपलं हितेंद्र भुईर, जितेंद्र भोईर काटई, आपलं तिघे हार्दिक स्वागत। नवनाथ चौधरी साहेब आपण स्वागत करा। सन्माननीय कृष्णा वागडे साहेबांचं आपण करूया आपण स्वागत आणि सन्मान। मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी केलं जात आहे स्वागत आणि सन्मान। त्यानंतर इंद्रपाल तरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करण्याची विनंती। मिथुन रंधवी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते। इंद्रपाल तरे साहेबांचं करूया आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान। मिथुन रंधवी यांना विनंती असेल आपण इंद्रपाल तरे साहेबांचं करूया व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान। या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र डाकी साहेब उपस्थित आहेत। मी नवनाथ चौधरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते। जितेंद्र डाकी साहेबांचं करूया स्वागत आणि सन्मान। पंचायत समिती माजी उपसभापती विद्यमान सदस्य भिवंडी यांचं करूया व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान। त्यानंतर स्टेजवर उपस्थित छत्रपती पुरस्कार प्राप्त विजेते चन्नूदादा लोक, त्यानंतर उद्योगपती रमेश जोशी वालशिंद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। रमेश जोशी नवनाथ चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करेल। चला पुढे स्वागत कक्ष, चला पुढे स्वागत आणि सन्मान करावा। पंढरनाथजी ढोणे साहेबांचं देखील स्वागत करायचंय। पंढरी चौधरी आपण पुढे जे जा फटाफट आपल्या शुभ हस्ते पाहुण्याचं स्वागत करा। त्यानंतर किशोर भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्योगपती वालचिंद। गोपाल चौधरी आपला विनंती असेल आपल्या किशोर सन्मान, उद्योगपती वालचिंद यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। किशोर भंडारी साहेब पुढे यायचे। त्यानंतर गंगाराम कारभारी आणि कारभारी ब्रदर्स आपलं हार्दिक स्वागत आहे। सुभाष ढोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सुभाष ढोणे साहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे। सुभाष ढोणे साहेबांचं स्वागत करायचं आहे। नवनाथ चौधरी साहेब जा पुढे। हा
शुभाजी ढोणे साहेबांचं देखील या ठिकाणी होत आहे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर गंगाराम महाराज ठाकरे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संत चौधरी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते गंगाराम महाराज ठाकरे यांचं स्वागत करायचं आहे. संत चौधरी जा पुढे. पाहुणी भरपूर आहेत आणि भरपूर पाहुणे येणार आहेत, त्यासाठी आपण स्वागताला सुरुवात केलेली आहे. गंगाराम महाराज ठाकरे समोर आहेत बघा बसलेले, महाराज पुढे उभे राहा. हा नवनाथ पाटील गाव प्रमुख वडवली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सर्व ज्यांच्या कुस्त्या सुरू आहेत त्यांच्या कुस्त्या लोकांना पाहू द्या. तुम्ही वरती उभे राहिल्यात, लहान मुलांना विनंती आहे खाली उतरा प्लीज, खाली बसा, खाली बसा प्लीज, खाली बसा. आता एक 15 मिनिटं तुमच्या कुस्त्या आवरतील आणि सर्वांचा सन्मान आणि बक्षीस या ठिकाणी देण्याचं काम बरोबर रितसर चालू आहे. पाहुण्यांना कुस्त्या पाहता येतील, लहान मुलांनी शिस्त पाळा. सर्व लहान खेळाडू हॅलो हॅलो, सर्व लहान खेळाडूंना विनंती असेल. नरेंद्र एक लेडीची कुस्त्या अर्जंट पाहिजे पाहुण्यांसाठी, एक तयार करा बोलून घ्या. यानंतर राजेश तरे माजी सरपंच यांचं देखील करूया स्वागत आहे सन्मान. संजय चौधरी खेळाडू महिला खेळाडू कोणी आले असतील तर नाव नोंदवावं. महिला खेळाडू यांची विनंती असेल. हॅलो 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 हॅलो, आवाज दे रे, आवाज दे. हॅलो काय झालं बघ. हा धन्यवाद. ओके हॅलो हॅलो हॅलो, बंद होत बंद होत, बंद झाला. हॅलो हॅलो हॅलो, बंद होत मध्ये मध्ये. हा यानंतर हॅलो, आता ज्या पहिलवानांच्या कुस्त्यात कपडे घालायचे आणि आणखीन कुस्ती आतमध्ये यायच्या आणि व्हॉलंटिअरनी लक्षात घ्या बाळा. हॅलो आता ज्यांच्या संपल्यात ना कुस्त्या त्यांना कपडे घालायला लावा आणि नवीन कुस्त्यांच्या पहिलवानांना आतमध्ये घेऊ नका. सन्माननीय सेवक दिवली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो यानंतर हॅलो हॅलो, अरे काय होतं मशीनला. पहिल्यांच्या कुस्त्या संपल्या असतील त्यांनी कपडे घालायचे
हॅलो 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 चेक टेस्ट हॅलो हां वायर वाला बाईक चालू आता बरोबर आहे ठीक आहे. यानंतर व्यासपीठावर आपण करूया स्वागत आणि सन्मान. हॅलो एक महिलांची कुस्ती तयार करायची आहे लगेच विनंती करण्यात आलेली आहे आमचे गुणलेखक स्कोरर लेडीजची कुस्ती महिलांची कुस्ती तयार ठेवा एक. हॅलो हॅलो संजय पाटील उद्योगपती मानवली आपलं मनपूर हार्दिक स्वागत. यानंतर स्टेजवर स्वागत करायचंय राम पवार माजी सदस्य आहेत यांचं व्यासपीठावर स्वागत करायचंय. संजय चौधरी आपल्या शुभस्ते स्वागत करा संजय चौधरी. राम पवार साहेब पुढे जे यानंतर हॅलो 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 एकनाथ दळवी साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करा. हॅलो 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 महिलांची कुस्ती चालू करायची आहे एक तयार करजे. हॅलो एकनाथ दळवी यांचं स्वागत करायचं आहे. विलास घोडे यांच्या शुभस्ते कत्रुदादा हरड आमचं मनपूर अधिक स्वागत. यानंतर माजी सरपंच मुकुंद चौधरी उपस्थित आहे त्यांचं स्वागत करायचंय. ए बस थँक्यू 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 माजी सरपंच मुकुंद चौधरी यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो अप्पा माळी याला विनंती असेल आपल्या शुभहस्ते पण त्यांचं करूया स्वागत आणि सन्मान. भरपूर सन्मान बाकी आहेत. हा काका इकडे आता. हॅलो विनायक कारभारी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो 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 वायरवाल्याला इफेक्ट आहे. युवराज भगत का? युवराज भगत आपण पुढे यायचं. युवराज भगत अपामाळी द्या 500 रुपये द्यायला बक्षीस. नाथजी महाराज या ठिकाणी बक्षीस देत आहेत धन्यवाद. महिलांची कुस्ती प्लीज द्यायची आहे. शिवाजी ढोणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. साजन भाऊ साजन चौधरी पुढे ढोणे साहेब बाबू पुढे त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. रामचंद्र सीताराम पाटील सामाजिक कार्यकर्ते माजी सदस्य त्यांचं स्वागत करायचंय. भोलेनाथ पवार भोलेनाथ पवार आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर यांचं झालं का प्रणाली भंडारी चौधरपाडा वर्सेस सोनाली शर्मा पिसवली या खेळाडूंनी त्वरित आखाड्याशी संपर्क साधायचा आहे. संजय पाटील संपर्क साधा. संजय पाटील से उद्योगपती मानिवली यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तयारी करून डायरेक्ट घ्यायचे. प्रणाली पाटील प्रणाली पाटील चौधरपाडा वर्सेस सोनाली शर्मा पिसवली यांनी तयारी करून त्वरित आखाड्याच्या जवळ यायचे. आपली कुस्ती त्वरित लावण्यात येणार आहे. अपामाळी साहेब आपल्या शुभस्ते संजय बाळी साहेबांचं स्वागत करावा. छोट्या कुस्त्या बंद करायच्या आहेत. छोट्या कुस्त्या बंद करायच्या अशी विनंती करण्यात आलेली आहे. छोट्या कुस्त्या कंप्लीट बंद करायच्या आहेत. एक महिला प्रेक्षणीय कुस्ती आपणासमोर लावण्यात येते. प्रणाली भंडारी चौधरपाडा वर्सेस सोनाली शर्मा पिसवली यांनी त्वरित तयारी करून आखाड्याच्या संदर्भात यायचे आणि दोन्ही खेळाडूंच्या उत्साहानी पाटील सरांशी संपर्क साधा. संजय पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. सोनाली वर्मा करायचे वर्मा पाटील सर
पाटील सर सोनाली वर्मा नाव करायचं आहे का? यानंतर बारकू पवार, हा महिलांना तयारीसाठी पाठीमागे जागा केलेली आहे, रूम बनवलेला आहे, त्या ठिकाणी आपण चेंजिंग करायची आहे। बारकू पवार यांचं स्वागत करायचं आहे। निलेश चौधरी आपल्या शुभेच्छा। प्रणाली भंडारी चौधरपाडा आणि सोनाली शर्मा पिसवली या दोन्ही खेळाडूंच्या उस्तादांनी श्रीराम पाटील सरांशी संपर्क साधा त्वरित। महिला खेळाडूंच्या उस्तादांसाठी विनंती असेल, वेदिका प्रणाली भंडारी चौधरपाडा व सोनाली शर्मा पिसवली या दोन्ही खेळाडूंच्या उस्तादांनी श्रीराम पाटील यांच्याशी संपर्क साधा। या ठिकाणी जनार्दन महाराज पाटील, महिला कुस्ती त्वरित तयार करायची आहे। गणेश पाटील माजी सरपंच सोनाळे यांचं स्वागत करायचंय। आपामाळी यांना विनंती करतोय, जा पुढे पटकन। यानंतर आमचे सन्माननीय नाथजी महाराज, नामदेव अटळकर आपणास विनंती करतो, आपल्या शुभेच्छा। नाथजी महाराजांचं एका बाजूला आपण स्वागत करायचं आहे। तसेच लक्ष्मण भंडारी उपसरपंच यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान। संजय चौधरी यांना विनंती असेल, आपण लक्ष्मण भंडारी यांचं स्वागत करावं। चला पुढे, चला महिलांची लवकर आपण तयारी करायची आहे। प्रणाली भंडारी चौधरपाडा, महिला खेळाडू प्रणाली भंडारी चौधरपाडाचे वस्ताद यांनी त्वरित प्राध्यापक श्रीराम पाटील सरांशी संपर्क साधायचे। हा तर श्री पाटील कोणगाव या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील स्वागत करायचं आहे। चला पुढे, श्री पाटील कोणगाव आपण पुढे यायचं आहे। या ठिकाणी ज्येष्ठ कुस्तीपटू कारभारी बंधू उपस्थित आहेत, त्यांचं दोघांचं पाठीमागे स्वागत करायचंय। जनार्दन महाराज पाटील वारकरी संप्रदाय आमले लोणार परिसराचे अध्यक्ष आहेत, याचं शुभागमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम और सुस्वागतम। सर्व कुस्ती खेळाडूंना विनंती असेल की आपली कुस्ती मैदानात लागल्याच्या नंतर आपण विजयी झालात तर माझ्याकडून एक पर्ची घेऊन जायची, तरच बक्षीस दिलं जाईल, हे लक्षात घ्यायचे। या ठिकाणी नाशिकचा पठ्या बालू बोडके आलेला आहे, बी गॅन एव्हरीबडी त्याचं स्वागत करायचं आहे, त्याची एक जबरदस्त कुस्ती पाहणार आहोत। वेलकम बालू बडके, आपलं हार्दिक स्वागत। त्याचं नाव लिहायचं विजय म्हणून। कारभारी बंधू कुस्तीपटू माजी पहलवान, तसेच दशरथ पाटील गुरुजींचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे। संजय भोईर उद्योगपती मानिवली, या ठिकाणी दशरथ पाटील गुरुजींचं शुभागमन झालेलं आहे। डबल 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 नाही, डबल नाही कुस्ती। चला महिला कुस्ती तयार, लवकर या महिला कुस्ती, आतमध्ये या लवकर, आखाड्यात या डायरेक्ट। चला महिला कुस्ती आखाड्यात, शूज काढायचे आहेत, चला लवकर, महिला आल्या, चला पटकन आतमध्ये। दशरथ पाटील गुरुजींचं या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पाठीमागच्या आमच्या सर्व महिला पाहुणे आहेत, त्यांना विनंती करतो स्टेजवर यायचंय। चला चला पाठीमागे सगळ्या महिलांना विनंती करतो या। दशरथ पाटील गुरुजींचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। धन्यवाद दशरथ पाटील गुरुजींचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम और सुस्वागतम। चला महिलांच्या कुस्तीला या ठिकाणी
माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या कुस्ती स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम, अतिशय सुंदर स्वागत त्यांचं या ठिकाणी केलं जात आहे. हॅलो, ज्या मुलांच्या कुस्त्या जे जिंकतील त्याने जिथे नावं दिली होती तिथे येऊन बक्षीस घ्यायचं आहे. आखाड्यामध्ये जी छोटी छोटी पोरं आहेत जे कुस्ती जिंकतील त्यांनी जिथे नावं दिली होती तिथे येऊन बक्षीस घ्यायचं आहे. स्टेजवरती जायची गरज नाही. व्यासपीठावर आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री एक उत्तुंग व्यक्तिमत्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब यांचं व्यासपीठावर शुभागमन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तसेच दशरथजी पाटील गुरुजी आपलं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण तोपर्यंत स्वागत करूया. जनार्दन महाराज पाटील वारकरी संप्रदाय आमने रुग्ण परिषद अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत करा. मी सन्माननीय नामदेव अटळकर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण करूया. जनार्दन महाराज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. हॅलो, ज्या पहिल्यांच्या कुस्त्या संपलेल्या त्यांनी कपडे घालायचे आहेत. पुन्हा पुन्हा आता कुस्ती करण्याकरता आघाडीमध्ये यायचं नाही आणि ज्या पहिल्यांच्या तयारी करून आलेल्या तेवढ्याच कुस्त्या होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. वसत मंडळी जरा लक्ष द्या, ज्या पहिल्यांच्या कुस्त्या संपलेल्या त्यांना कपडे घालू द्या. नीलम म्हात्रे यांचं स्वागत करावं व्यासपीठावर. उर्मिला चौधरी, उर्मिला चौधरी यांना विनंती असेल आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. आता जे पहिल्यान तयार होऊन आले एवढ्याच कुस्त्या होणार आहे याची नोंद घ्या. वस्ताद मंडळी लक्षात घ्या आणि ज्या पहिल्यांच्या कुस्त्या संपल्या त्यांनी कपडे घालायचे आहेत. त्यानंतर नीता सुनील केने भावाळे यांचं व्यासपीठावर स्वागत करावं. चला या घेऊन या फटाफट. नीता सुनील ज्या पहिल्यांच्या कुस्त्या संपल्या त्यांनी कपडे घालायचे आहेत. हा कुस्ती लावा, ती लावा मॅडम, लावा कुस्ती ती. चालू महिला कुस्तीसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच भाग्यश्री भोईर मॅडम आहेत. पहा आपणासमोर एक महिला कुस्ती आणि महिला पंच, खरंच आपणा सर्वांसाठी गर्वाची बातमी आहे. ते मनोहर सर यावर्षी राष्ट्रीय पंचमध्ये ही महिला पंच परीक्षा पास झालेल्या आहेत, ते म्हणजे भाग्यश्री भोईर मॅडम पंच आहेत. त्यांची माहिती येतो आपणा सर्वांसाठी. या एक खेळाडूसुद्धा आहेत आणि एक राष्ट्रीय पंचसुद्धा आहेत जे आता आपणासमोर कुस्ती सुरू आहे. त्यासाठी जे लहान मल्ल आहेत त्यांनी आता काली ताबडतोब बसून घ्या. तसेच रुपाली जितेंद्र भोईर यांचं देखील करूया स्वागत आणि सन्मान. विनायक कारभारी पॉवर लिफ्टिंगचे अध्यक्ष आहेत, आपलं हार्दिक स्वागत. नामदेव अटळकर साहेब आपण जनार्दन महाराज पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पुढे जावं अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. चला चला फोटोग्राफर, धन्यवाद. हा आजीबाईंचा सत्कार बाकी आहे का? विजय पाटील साहेबांचं शुभागमन होत्या या ठिकाणी होत आहे. काँग्रेस कमिटी भिवणी तालुका अध्यक्ष मैनाबाई चौधरी यांचं स्वागत होत आहे. श्रीमती मैनाबाई चौधरी आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजय पाटील साहेब इकडून इकडून जनार्दन महाराज पाटील वारकरी संप्रदाय आमले नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. त्यांचं स्वागत. नामदेव अटळकर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. जनार्दन महाराज पाटील यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. माईची प्रेमाची शाल पांघरून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विजय पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे. तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी भिवंडी. फोटोग्राफर तुम्ही तिकडे लक्ष द्यावं. अरुण बुवा केने माजी ग्रामपंचायत सदस्य आपलं हार्दिक स्वागत आहे.
तसेच व्यासपीठावर उपस्थित कुस्त्या संपा बारीक पर्यंतच्या लवकर विनायक कारभारी बेटलिक टीम संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत अभिमन्यू पाटील यांना विनंती करतो आपल्या शिवस्ते मंडळाचं स्वागत करावं. पाहुणे मंडळ विनंती राहील, आपण इतर पाहुण्या देखील बसण्यासाठी संधी द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे. हे बघा आता ज्या कुस्त्या जमलेल्या एवढ्याच कुस्त्या होणार आहेत, पुन्हा कुस्त्या लावल्या जाणार नाही आणि ज्या पहिल्याने कुस्त्या संपली असेल त्यांनी कपडे घाला. विनय कारभारी पुढे जाय पण वेटलिफ्टिंगचे अध्यक्ष त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. त्यानंतर इंद्रचरण म्हात्रे पॉवर लिफ्टिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. विनायक कारभारी क्या बात है. रामनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं व्यासपीठावर आता आमच्या नवीन पाहुण्यांना जागा करून द्यायची आहे, विनंती राहील. सत्कार मूर्ती आपण आता जागा करून द्या. यानंतर इंद्रचरण म्हात्रे पिंपलास यांचं स्वागत करायचं पाठीमागच्या रांगेमध्ये. चला बोलण्यात पवार आपण स्वागत करायचं पटापट. तसेच पंडित तरे चौधरपाडा संजय पाटील चौधरपाडा यांचं देखील पाठीमागच्या रोमध्ये स्वागत करा. लहान मुलांच्या कुस्त्या संपत इंद्रजन म्हात्रे यांचं स्वागत करेल. रामनाथ पाटील साहेबांना विनंती असं आपण स्थानापने व्हायचं आहे, बसा. पंडित तरे चौधरपाडा यांचं देखील स्वागत करायचं पाठीमागच्या रूम मध्ये. संजय पाटील चौधरपाडा गोपालदादा हरड सोनाळे या मान्यवरांचं आपण मागच्या दुसऱ्या रांगेमध्ये उपस्थित आहे. त्या सगळ्यांना विनंती ज्यांची नावं घेते त्यांनी उभं राहायचंय. ज्यांची नावं घेते त्यांची विनंती करते. अरुण जाधव आमचे सन्मानी साडू आहेत. या ठिकाणी ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे कपिल पाटील फाउंडेशन आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं शुभागमन पुढील 10 मिनिटांमध्ये होत आहे. मधल्या गेटमध्ये जे पब्लिक उभी आहे त्यांना विनंती बसून घ्या. सन्माननीय विष्णू महाराज भंडारी कीर्तनकार यांचं शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. पंडित तरे चौधरपाडा यांचं स्वागत करायचं पाठीमागच्या रोमध्ये. संजय पाटील चौधरपाडा गोपाल हरड सोनाळे संजय पाटील ज्यांची नावं घेतली त्याला विनंती आपण पुढे यायचं आहे. आम्हाला सहकार्य करा. त्यानंतर हा ग्रामस्थांचा सत्कार झाल्यानंतर आम्हाला जागा करून द्यायची कृपया करून. गोपाल हरड सोनाळे मंगल थळे लोणाड जानू वाकडे बाबरीपाडा बाळाराम चौधरी धुलकाडी सर्व मान्यवरांचं स्वागत करा. विष्णू महाराज भंडारी महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आहेत. आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत. अनंत कोळी आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर बाळाराम जोशी धुलकाळी जानू वाकडे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर सूर्यकांत पाटील बापगाव शरद ठाकरे गोरसई शरदजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील पुढे जाऊन आपण स्वागत आणि सन्मान करावं. समोर भीमा शरद ठाकरे साहेब त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. शरद ठाकरे साहेबांचं स्वागत करायचं भीमा समोर. भीमा पाठीमागे शरद ठाकरे टोपीवाले. हा आता सत्कार आपले ग्रामस्थ मंडळी पाहुणे यांना विनंती असेल. बालू वडके यांचं शुभागमन आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत. तसेच सुखदेव पाटील चौधरपाडा मारुती पाटील चौधरपाडा दशरथ भैर मुठवा दशरथ पाटील गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्व हार्दिक स्वागत. मंगल बुवा थळे
यांचं देखील स्वागत करायचं आहे। तर उपस्थित सर्वांचं व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे। मारुती पाटील चौधरपाडा, दशरथ भोईर मुठवाल, दशरथ पाटील गुरुजी आपलं हार्दिक स्वागत, दशरथ मोगरे माजी सरपंच, एकनाथ देव पाटील सावत, सुरेश पाटील मांगरो, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्या सगळ्यांना आपण सन्मानित करावं व्यासपीठावर। थोड्याच वेळात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लहान मुलांनी ज्या आकारामध्ये तयारी करून आहे त्यांनी सर्वांनी खाली बसून घ्या, सर्वांना खेळण्यासाठी संधी मिळेल। आणि आता थोड्याफार कुस्त्या राहिलेल्या शिल्लक लहान मुलांच्या, त्याच्यानंतर आपल्या शिंजोर कुस्त्या जे रजिस्टर आहेत त्या सुरू होतील। सर्व रजिस्टर मुलांनी तयारी करायची आहे, बॉडी वॉर्म करायची आहे, जेणेकरून आपणास कुणास दुखापत होईल नाही याची काळजी घ्या। तसेच मंगल थळे यांचं देखील स्वागत करायचं आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्वांची मी नावं घेतली, सर्वांचं स्वागत करावं अशी विनंती होते। कुस्ती मल्ल व कुस्ती रसिक जे रॅलिंगच्या आतमध्ये आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, धन्यवाद, रॅलिंगच्या बाहेर थांबायचं आहे। यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये गेले अनेक दशकं ज्यांनी आपल्या आयुष्याची अर्पण केली, सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री साहेबांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान। साहेबांना विनंती करतो त्यांच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। नरसू चौधरी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय, माजी मंत्री महोदय जगन्नाथ पाटील साहेबांनी फक्त फुल स्वीकारलेलं आहे आणि महाराजांची ही प्रतिमा भेट दिली जात आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर सन्माननीय दशरथ पाटील गुरुजींचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। संजय चौधरी, जयनाथ पाटीलशी संपर्क साधा। आपल्या रॅलीच्या आतमध्ये मस्त बसले तुम्ही, आपल्याला विनंती करण्यात येते बाहेर थांबायचंय, प्लीज। आयोजकांचं म्हणणं आलेलं आहे, स्वीकार्य करा प्लीज। दशरथ पाटील गुरुजींचं या ठिकाणी करूया आपण स्वागत आणि सन्मान। चला पुढे, दशरथ पाटील गुरुजी उपस्थित आहेत, त्यांचं देखील व्यासपीठावर स्वागत करण्याची विनंती मी आयोजक नवनाथ चौधरी यांना करतोय। आपल्या शुभास्ते आपण त्यांचं करूया स्वागत आणि सन्मान। बालू बोडके कुठे आहेत? हा बोलवले स्टेजवर या, इकडे दोन मिनिटं। आणि छोट्या बाई, यानंतर सन्माननीय रामनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत, रामनाथ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मी नवनाथ चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्माननीय पाहुणे रामनाथ दादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा। नवनाथ चौधरी साहेब तरे सर, हा नवनाथ चौधरी एक सत्कार करा, रामनाथ पाटील साहेबांचं स्वागत आपल्या शुभास्ते करायचंय। बोला बोला, मोठी कुस्ती लावायला सांगितलेले रजिस्टर कुस्ती अनाऊन्स करा। यापुढे होणाऱ्या कुस्त्या ज्या अगोदरच रजिस्टर झालेल्या आहेत अशा कुस्त्या आता सुरुवात करत आहेत। हा नक्की सुरुवात करा। तन्मय चौधरी चौधरपाडा वर्सेस जय भगत ठाकूरपाडा, यांनी दोन्ही पैलवानी त्वरित तयार व्हायचंय। सन्माननीय रामनाथजी पाटील साहेबांचं व्यासपीठावर केलं जात आहे स्वागत आहे सन्मान।
भरपूर पाहुणे उपस्थित आहेत, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. या लहान मुलांच्या चालू कुस्तीनंतर कुस्ती असेल ती म्हणजे तन्मय चौधरी चौधरपाडा विरुद्ध जय भगत ठाकूरपाडा. दोन्ही मल्लांनी कुस्ती तयारी करून आपण ताबडतोब आकडेच्या बाजूला यायचं आहे. ही रजिस्टर कुस्ती आहे. मॅक्स पुढचे आपला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अरुण जाधव साहेब यांचं देखील व्यासपीठावर स्वागत करायचं आहे, त्यांना विनंती असेल पुढे. रॅलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांनी कृपया भारतीय बैठकीप्रमाणे बसण्यासाठी आम्ही जागा केलेली आहे ती त्यांनी अगदी व्यवस्थित बसले तरी हरकत नाही. उभे राहू नका, मागच्या पब्लिकला कुस्त्या दिसत नाहीयेत. नामदेव अटलकर आपल्याला स्वागत करतोय. रॅलिंगच्या आतमध्ये जी पब्लिक आहे कृपया त्यांनी एकतर बाहेर निघूया, रॅलिंगच्या बाहेर या तुम्ही. अरुण जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. नामदेव अटलकर यांना विनंती करतो आपल्या शुभस्थ्या पंडितचं स्वागत आणि सन्मान करावं. सर्व कुस्ती रसिकांना विनंती असेल आपण रॅलिंगच्या आतमध्ये असाल तर कृपया रॅलिंगच्या बाहेर बसण्यासाठी व्यवस्था केली तिथे बसावे. कृपया रॅलिंगच्या बाहेर आपला सर्वांस विनंती असेल. कुस्तीचा स्वाद हा सर्वांना मिळाला पाहिजे त्यासाठी आमची विनंती असेल आपणास की रॅलिंगच्या बाहेर जे बसण्यासाठी ग्रीन मॅट टाकलेले त्याच्यावरती आपण बसू शकता, नाही तर प्रविलियन बनवलंय तिथे बसू शकता. कृपया सहकार्य करा आणि कुस्ती स्पर्धा पार पाडण्यास आम्हाला सहकार्य करा. तसेच पाठीमागच्या रो मध्ये रांगेमध्ये आमचे बसलेले सर्व पाहुण्यांचं रांगेमध्ये या ठिकाणी स्वागत केलं. कारुला भंडारी आपण वाहतोय, त्यांचं स्वागत होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपाधी सर्व मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे, त्यामध्ये कत्रुदादा हरड असतील यांना देखील सन्मानित करावं. आत्मारा वाकडे साहेब असतील यांना देखील पाठीमागच्या रांगेमध्ये स्वागत त्यांचं करायचं आहे. पंडनाजी हरड हरिभक्त पारेन यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. या ठिकाणी सोनाळेगावचे माजी उपसरपंच उद्योगपती हरिभक्त पार्यांना शनेश्वर वाकडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अशोक चौधरी आणि सुरेश चौधरी कुठे असतील आपण संपर्क करा. सन्माननीय अरुण केने साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू 10 मिनिटांनंतर या लहान मुलांच्या कुस्त्या बंद होतील. तसेच गणेश सोरे आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. चला पटकन उर्का आणि ज्यांच्या कुस्त्याला त्यांनी कबड्डी म्हणजे तन्मय चौधरी चौधरपाडा विरुद्ध जय भगत ठाकूरपाडा. दोन्ही मल्लांनी तयारी करून माईक स्टँडशी संपर्क साधा. माजी उपसरपंच उद्योगपती ग्रामपंचायत सोनाळ माया गोंदली शनेश्वर वाकडे साहेब आपलं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोरे साहेब तसेच अरुण केले साहेब आपलं हार्दिक स्वागत. आपण स्थानापन व्हायचं, ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांना विनंती राहील दुसऱ्या पाहुण्यांना आता जागा करून द्या. सन्माननीय शनेश्वर वाकडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय शनेश्वर वाकडे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. पहलवान तयारी करा पटापट, ज्या आपल्या रजिस्टर कुस्त्या आहेत त्या सुरू आपण करतोय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आहे. या ठिकाणी ज्या पाहुण्यांचं आपण सन्मान केलेला आहे आमच्या ग्रामस्थ पंचक्रोशी, आपण दुसऱ्या पाहुण्यांना संधी देऊया. तसेच पुढील सन्मान मागच्या रो मध्ये करायचे आहेत. विश्वनाथजी तळे साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे यांचं स्वागत करायचं आहे. तन्मय चौधरी चौधरपाडा आणि जय भगत ठाकूरपाडा दोन्ही पहिलवानांनी लवकर या. अविनाश हरड सोनाळे उद्योगपती सोनाळे यांचं देखील स्वागत करायचं आहे. ज्यांचे नाव घेते त्यांच्या जागेवर जाऊन सन्मान करायचं आहे. चला आयोजक अटाळकर साहेब ज्यांचे नाव घेते त्यांच्या जागेवर जाऊन सन्मान करायचं आहे, कारण गर्दी भरपूर झालेली आहे. तन्मय विश्वनाथ तळे
आणि जय दोघांनी इकडे या साईडला विश्वनाथजी तळे साहेबांचं स्वागत करावा. तसेच शालिक पवार चौधरपाडा मोतीराम पागार कारभारी गंधारी आपलं हार्दिक स्वागत. अविन पाटील मुठवा किसन भोईर गोवे विश्वनाथ तळे आणि अविनाश शरड यांचा सन्मान करायचं आहे. झालं का? झालं नाही. या ठिकाणी कीर्तनकार विष्णू महाराज भंडारी यांचं स्वागत करायचं आहे. पुढच्या रोमध्ये बसलेले आहेत विष्णू महाराज भंडारी यांना विनंती असं पुढेचे नरेश चौधरी आपण त्यांचं स्वागत करावा. गाड्या पार्किंग मध्ये कुठे गाड्या लावून ठेवल्या यार मनोहर सर? आता ज्या रजिस्टर कुठे आहेत त्या कुस्त्यांची मी नाव घेतोय त्या मल्लांनी तयारी करायची आणि ताबडतोब स्टेजची समोर जाते तन्मय चौधरी चौधरी पडा समोरच्या समोरच्या गेट समोर गाड्या आहेत त्या गाडी नांदिटने माया गोंदली बामारली अनिकेत मोरे मानिवली सुमित ठाकरे ठाकूर पडा जय मात्रे कोण सुलतान पाटील पिंपलास राज गायक गायके वैजोला गणपत मात्रे भाटवल चला पाचवी कुस्त्यांच्या मल्लाने तयारी करून स्टेज कडे यायचंय. सुभाष चौधरी आपण या ठिकाणी सन्मानी पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. विष्णू महाराज भंडारी यांचं स्वागत करायचंय. रजिस्टर्ड कुस्ती पहिली असेल ती म्हणजे तन्मय चौधरी चौधरपाडा विरुद्ध जय भगत ठाकूरपाडा. चला मल्ल आपली तयारी आहेत ना? ओके वेरी धन्यवाद. समोरच्या पॅसेज मध्ये उभे असलेले प्रेक्षक बाहेर व्हा प्लीज. या ठिकाणी सन्माननीय मंत्री साहेबांचं शुभागमन होत आहे. चला गाड्या देखील काढायच्या आहेत लवकर. पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत लवकर. सर्व गाड्या कृपया करून आपण बाजूला पार्क करा. पाच मिनिटांमध्ये मंत्री साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सहकार्य करा. गाड्या मध्ये कोणी पार्क केले कृपया करून सर्व गाड्या बाजूला करा प्लीज. चला गाड्या सर्व बाजूला करा प्लीज. यानंतर अरुण केने हरिभक्त अरुण केने अजय चौधरी आपण सत्कार करायचंय. अरुण केने महाराजांचं स्वागत करायचंय. अरुण केने साहेब पुढेच आपण यानंतर सोनाळे गावचे माजी उपसरपंच एलकोंदे गावचे उद्योगपती शनेश्वर वाकडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्व पहलवान मंडळाला एक विनंती आहे ज्या मुलांच्या कुस्त्या रजिस्टर केलेल्या आहेत त्या कुस्त्या नावं पुकारल्यावरती त्यांनी यायचं आहे. नामदेव अटलकर यांना विनंती करतो आपण त्यांची स्वागत करायचं आहे. आणि ज्या खेळाडूंची नावं पुकारली जातील त्यांनीच मैदानावरती यायचं आहे. सिकंदर शेख आले असतील तर त्यांचे कोणी प्रतिनिधी आमच्या संपर्क करा. या ठिकाणी जगन्नाथ पाटील सरपंच ग्रामपंचायत इताडे आणि सुभाषजी भामरे यांचं शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. व्यासपीठावर सत्कार झालेले आहेत. त्यानंतर गणेश सोरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आत्मारा वाकडे साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करावं.
अथवारा वाकडे उद्योगपति एलकुंदे आपला हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांचे लाडके व भारतश्री जे केलेले महेश पाटील यांचे आगमन झालेले आहेत, मी त्यांना दशरथ बजागे वेलकम करतोय, सुस्वागतम। आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय महेश पाटील, आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत आहे। दशरथजी बजागे यांचं देखील करावं स्वागत आणि सन्मान, त्यांना विनंती आपण व्यासपीठ द्यायचे। दशरथजी बजागे आपलं हार्दिक स्वागत आहे। जय भोईर नांदिटने विरुद्ध माया गोंदली बामारली, आपण सुद्धा स्टेज कडे या। सन्मानी सरपंच ग्रामपंचायत आमणे विश्वपाल केने यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत। मनोहर सर, रजिस्टर कुस्तीसाठी आम्हाला पाहुणे पाहिजेत। तन्मय चौधरी चौधरपाडा विरुद्ध जय भगत ठाकूरपाडा, ही रजिस्टर कुस्ती आहे। रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह। संभाप लहान कुस्त्या संभा प्लीज। सन्माननीय सावन कारभारी उद्योगपती गंधारी ना उंबरडे, सावाजी कारभारी उद्योगपती उंबरडे आपलं हार्दिक स्वागत आहे। उंबरडेचे उद्योगपती सावन कारभारी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। नरेश रणवी यांना विनंती असेल आपल्या शुभस्थे आपण त्यांचं स्वागत करायचंय। लहान मुलांच्या कुस्त्या बंद करा सांगितल्या प्लीज। तन्मय चौधरी चौधरपाडा त्याला वर घ्या। जय भगत ठाकूरपाडा लवकर दोन्ही पहिलवानांनी माईकच्या समोर यायचे। या ठिकाणी शुभागमन होत आहे। केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री सन्माननीय नामदार आदरणीय कपिलजी पाटील साहेबांच्या शुभागमन आजच्या या कुस्ती स्पर्धेमध्ये होत आहे। आपण पाहतोय संसद क्रीडा महोत्सव 2023 या कार्यक्रमांतर्गत आपण कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, त्यांच्या नावाने स्पर्धा आहे। सन्माननीय स्टेजवर आता व्यवस्था करून ठेवायची आहे। स्टेजवर जयनाथ पाटील सर मला भेटायचं आहे। बाला काटे यांचं स्वागत होत आहे। ए बाय पाटीबाई सरकारे, ए पोरांनो सर्व ही पोरं कोण आहे लाडू ना, ए बस रे विनंती आहे का मग असं मागे राहायचं आहे, साहेबांचं आगमन होत आहे। जयनाथ पाटील सर हॅलो 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 आवाज आवडतोय माईकचा, हा स्टेजवर जागा करून द्यायचे। हॅलो 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 वेलकम सुस्वागतम 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 केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री सन्माननीय आमदार आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय, त्यानंतर होणाऱ्या कुस्त्या जय भोईर नांदिटने ओ माया गोंदली बामारली या दोन्ही कपिल पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे। तसेच देवेशजी पाटील साहेब साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे। तसेच यशवंतदादा सोरे साहेब व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आहेत। तसेच सरपंच जगन्नाथ पाटील ग्रामपंचायत हिताळे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जिल्हा परिषद सदस्य आणि महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे उपाध्यक्ष देवेश पाटील अर्थात सन्माननीय बबलू शेठ आपलं हार्दिक स्वागत। यशवंतदादा सोरे साहेब व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण जगन शेठ पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत हिताळे सुभाष भाबरे साहेब आपलं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। संजय दादा सोरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम। संतोष शेठ मोगरे साहेब शिवशक्ती इंटरप्राइजेस संस्थापक अध्यक्ष आणि साई सागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उद्योगपती संतोष शेठ मोगरे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम। व्यासपीठावर पाहतोय आपण
देवेश पाटील जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष आमच्या मित्र संतोष शेठ मोगरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत। तसेच यशवंतदादा सोरे साहेब भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, तसेच सन्माननीय राम माळी साहेब, सन्माननीय सरपंच जगन पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। रजिस्टर कुस्ती ज्या मल्लांनी झालेलं आहे त्यांना सर्वांना एक विनंती आहे व सूचना आहे, आपण आपली चिठ्ठी घेऊन जा तेव्हाच आपली कुस्ती लावली जाईल। आपण पाहतोय व्यासपीठावर देवीजी पाटील साहेब एक उत्तुंग युवा नेतृत्व, युवा सम्राट, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत, व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत। तसेच यशवंतदादा सोरे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, आपलं हार्दिक स्वागत। जगन शेठ पाटील साहेब, संतोष मोगरे साहेब, विजयदादा पाटील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्वांचं। तसेच सुद्धा सूचना आहे की आपण कुस्ती लावत असताना त्या पेलवाने करणं त्याची ओळखपत्र एक चिठ्ठी आहे ती घेत जा आणि तरच कुस्ती खात्री आहे करून घ्या आणि मग कुस्तीला सुरुवात करा। राकेश जिगाडकर उपसरपंच किरवली आपलं देखील हार्दिक स्वागत। शुभाजी भामरे आपलं देखील हार्दिक स्वागत। मनोहर सर आता एक आपल्या समोर रजिस्टर कुस्ती होत आहे त्यासाठी आम्हाला पाहुणे पाहिजेत सर, एक आपल्यास विनंती आहे। हा नक्कीच, नवनाथ चौधरी साहेब संपर्क करा माझ्याशी, पाहुणे तेच का दादा? जय भोईर नांदिटने आला असेल तर नोंद करा इकडे, जय भोईर नांदिटने वर्सेस माया गोंदली बामारली। या ठिकाणी जनार्दन महाराज पाटील, विष्णू महाराज भंडारी आणि जगन्नाथजी पाटील साहेब आणि इंद्रपाल तरे साहेब आपल्या चौघांना विनंती करतोय आपण आखाड्यामध्ये यायचंय पुढील कुस्ती लावण्यासाठी। हे आले का पेलवान? सदर रजिस्टर्ड कुस्त्या सुरू होते। प्रथम कुस्ती तन्मय चौधरी चौधरपाडा वर्सेस जय भगत ठाकूरपाडा, या कुस्तीसाठी राष्ट्रीय पंच पंकज चौधरी हे पाहतील, तसेच आखाडा प्रमुख म्हणून गणेश पाटील सर हे सुद्धा त्या कुस्तीला आखाडा प्रमुख राहतील। राम सर तरी सर्व आता रजिस्टर्ड कुस्त्या सुरू होत आहेत, तरी पेलवानांना विनंती असेल की आमच्याकडनं चीट घेऊन पावती घेऊन तरच आखाड्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे। जर आपल्याकडे पावती नसेल तर आपण कुस्ती खेळून सुद्धा आपल्याला बक्षीस दिलं जाणार नाही याची नोंद घ्या। पुढील मोठी जी कुस्ती आहे जी रजिस्टर कुस्ती आहे आपण पाहतोय जय भोईर नांदिटने आपण आल्याची नोंद करा। माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब गोरे मानिवली सुमित ठाकरे ठाकूरपाडा, इंद्रबाजी तरे साहेब, विष्णू महाराज भंडारी, जनार्दन महाराज पाटील, चार पाहुण्यांच्या शुभस्त ही कुस्ती लावण्यात येत आहे। सर्व कुस्ती रसिक व कुस्ती प्रेमींना विनंती असेल आपण व्यवस्थित बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्या जागेवरती बसावे। सदर कुस्ती ही तन्मय चौधरी चौधरपाडा वसे जय भगत ठाकूरपाडा ह्या कुस्तीसाठी बक्षीस म्हणून 1000 रुपये ठेवण्यात आलेले आहे। ही कुस्ती पाहुण्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करूया। या कुस्तीसाठी पंच म्हणून पंकज कराळे राष्ट्रीय पंच हे पाहतील, तसेच त्यांच्यासोबत गणेश पाटील राष्ट्रीय पंच हे सुद्धा उपस्थित असतील। पंचांना विनंती असेल त्वरित प्रेक्षणीय कुस्ती आता रजिस्टर्ड कुस्त्या आपण सुरू कराव्यात। त्यानंतर होणारी कुस्ती जय भोईर नांदिटने वर्सेस माया गोंदली बामारली। धन्यवाद धन्यवाद। आपण एका बाजूला व्यासपीठावर स्वागत आणि सन्मानाचा देखील कार्यक्रम करूया। संसद क्रीडा महोत्सव 2023 कपिल पाटील फाउंडेशन आयोजित भिवंडी तालुक्यामध्ये अनेक इव्हेंट आपण पाहतोय, त्यातील आजचा हा आणि या निमित्ताने आज जी प्रेक्षणीय कुस्ती आहे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाली ती कुस्ती आपण पाहिली। धन्यवाद मनोहर सर। अनिकेत जय भोईर नांदिटने चला आपला मल्ला आलेला आहे, माया गोंदली इथे उपस्थित आहेत। जय भोईर नांदिटने उद्योगपती आपणास विनंती आपण व्यासपीठ यायचंय। अनिकेत मोरे मानवली विरुद्ध सुमित ठाकरे ठाकूरपाडा या सुद्धा मल्लांनी ताबडतोब स्टेज कर यायचंय, याच्यानंतर आपली कुस्ती असेल। या सर्व कुस्त्या सर्व कुस्ती रसिकांसाठी सांगतोय या रजिस्टर कुस्त्या आहेत,
अपना समोर आता सुंदर कुस्त्या सुरू होता है, धन्यवाद, कुस्तीचा आनंद घ्या, धन्यवाद सर। तर नक्कीच पहलवान सिकंदर शेख आणि भोला पंजाबी यांची जी प्रेक्षणीय कुस्ती आहे ती कुस्ती देखील थोड्याच वेळात आपण सुरू करणार आहोत, त्या अगोदर व्यासपीठावर आपण करूया स्वागत आणि सन्मान। भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेमध्ये उपस्थित सन्माननीय अनिकेत गोरे मानिवली आणि सुमित ठाकरे ठाकूरपाडा आपण आल्याची नोंद करा, पटकन या। सन्माननीय उद्योगपती माजी सरपंच भावाळे भगवानजी केने साहेब आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत। सर्व पहलवानांच्या रजिस्टर्ड कुस्त्या सुरू झालेल्या आहेत, तरी सर्वांनी आपलं तयारीत राहायचंय, जसे आपले नाव पकारेल तसे आखाडे द्यायचे, आखाडा खाली ठेवता कामा नाहीये। धन्यवाद, जरा दोन मिनिटं जरा आम्हाला द्या। मी काय म्हणतो, रजिस्टर कुस्ती सर्व मल्लांना विनंती आहे की आपण तयारी करायची आहेत, आपली सर्वांची नाव घेतली आहेत, त्या हिशोबात आपण इथून आपली ओळखपत्र जी चिठ्ठी आहे ती घेऊन जायचे आणि पंचांच्या ताब्यात द्यायचे। पंचांना सुद्धा सूचना आहे की आपण जोपर्यंत ती चिठ्ठी मिळत नाही कुस्ती लावा। गणेश पाटील सर कुस्ती लावा, तो बाजूला चालू करा, चालू करा। चला जय भोई नांदेड न्याय विरुद्ध माया गोंदली, धन्यवाद बामारली। व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य हॅलो आदरणीय देवेशजी पाडी साहेब अर्थात बबलूशेठ साहेबांचं व्यासपीठावर आपण करूया जय भोईर स्वागत आणि सन्मान। मी या स्पर्धेचे आयोजक नवनाथ चौधरी साहेबांना विनंती करतोय, जय भोईर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे, धन्यवाद। अनिकेत गोरे मानिवली सुमित ठाकरे ठाकूरपाडा या दोन्ही खेळांना विनंती, तयार करून आखाड्यामध्ये या। व्यासपीठावर होत आहे स्वागत आणि सन्मान। सन्माननीय देवेशजी पाडी साहेब जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत, आज व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान। या स्पर्धेचे आयोजक नवनाथ चौधरी साहेब यांच्या शुभास्ते केले जात आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। जय मात्रे कोण आणि सुलतान पाटील पिंपलास याही दोन्ही खेळाडूं तयारी करून आखाड्यामध्ये या। तसेच स्वागत आणि सन्मान करायचं आहे यानंतर व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सरवली यशवंत दादा सोरे साहेबांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। मी नवनाथजी चौधरी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावं अशी आपणास विनंती करतोय। सचिन सोरे चौधरपाडा रितेश चौधरी सरवली या दोन्ही खेळाडूं तयारी करून आखाड्यामध्ये या। तसेच सन्माननीय जगन पाटील सरपंच ग्रामपंचायत इताडे, गौरव फुलोरे डावलपाडा, उमेश पाटील उसाटणे या दोन्ही खेळाडू तयारी करून आखाड्यामध्ये या। डॉक्टर किशोर जैन यांचं मनपूर्व हार्दिक स्वागत, आपलं विनंती असते आपण स्थानापन्न बाबा। जगन पाटील सरपंच ग्रामपंचायत इताडे यांचं देखील व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचं आहे, यानंतर आपण पाहतो व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान काकडवाल राम माळी उद्योगपती मानकोले मयूर भंडारी उसाटणे देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण तयार राहायचे, नाव पुकारल्या पुकारल्या आपण ग्राउंड मध्ये याचे। प्रथमेश चौधरी चौधरपाडा आणि राज दयालकर कोण या दोन्ही पहलवानांनी त्वरित द्या। राज म्हात्रे राम माळी साहेबांचं स्वागत आणि मनीष पाटील सरवली, जय भोईर नांदिटने आणि माया गोंदले हजर आहे पण जय भोईर आलेला नाही, दोन मिनिट जरा पाचच मिनिटं आमच्यासाठी द्या। व्यासपीठावर राम माळी उद्योगपती मानकोळे यांचं स्वागत होत आहे। सुनील धुमाळ साहेब उद्योगपती मानिवली यांचं शुभागमन होत आहे, आपलं हार्दिक स्वागत। मधल्या पेशांमध्ये जे पाहुणे आहेत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण या पाहुण्यांना विनंती येण्यासाठी जागा करून द्या, विनंती करतो प्लीज। आणि यानंतर अनिकेत गोरे मानिवली सुमित ठाकरे ठाकूरपाडा जय म्हात्रे कोण आणि सुलतान पाटील पिंपलास ओम साई सागर प्रतिष्ठान वालचिंचे संस्था अध्यक्ष आणि शिवशक्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संतोष शेठ मोगरे साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर करूया आपण स्वागत आणि सन्मान। उत्तुंग व्यक्तिमत्व मानिवली गावचे सुनील धुमाळ साहेबांचं शुभागमन होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। समाधान जगताप उद्योगपती कल्याण आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच राकेश पाडीसाहेब उपस्थित आहेत, राकेश पाडीसाहेब तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी भिवंडी ग्रामीण। प्रथमेश चौधरी चौधरपाडा
प्रथमेश चौधरी चौधरपाडा आपण आल्याचे नोंद करा। राजदयालकर कोण? राकेश भाडी साहेबांना विनंती असेल आपण पुढे जायचं आहे। राज म्हात्रे कोण? मोनीश पाटील सरवली। अनिकेत गोरे मानिवली। सुमित ठाकरे ठाकुरपाडा। तसेच विजय पाटील साहेब, विजय पाटील साहेबांना विनंती असेल पुढे यावं। विजय पाटील साहेब पंच जयनाथ पाटील यांनी त्वरित माईकशी संपर्क साधा। यानंतर संजय सोरे साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं व्यासपीठावर। संजय सोरे साहेबांना विनंती करतो पुढे जे संजय सोरे आलेत। बाला गायकर साहेब आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत आहे। आपण व्यासपीठा स्थानापन्न व्हायचं आहे। ज्या मल्लांची नावं घेतलेली आहेत त्यांनी ताबडतोब तयारी करून आपल्या आकडच्या साईडला यायचं आहे, तसे आपली पावती घेऊन जायचं आहे। अरे रॅलिंगवर जोर देऊ नका रे। त्यानंतर भगवान केने, भगवान केने साहेबांना विनंती असेल पुढे यायचे। माजी सरपंच नामदेव अटळकरांना विनंती करतो आपल्या शुभस्त्या पंडितांचं स्वागत आणि सन्मान करावं। मंगेश कडवे उद्योगपती निंबवली आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं। मनोहर सर या कुस्तीसाठी आम्हाला पाहुणे पाहिजेत। अनिकेत गोरे मानिवली विरुद्ध सुमित ठाकरे ठाकूरपाडा या कुस्तीसाठी मी पंच म्हणून विनंती करतोय। आमचे सुभाष ढोणे सर आपण या कुस्तीचा ताबा घ्यायचा आहे। राम राम सर राजेश कराळे पंचासाठी या कुस्तीला सलामी देण्यासाठी सन्माननीय देवेश पाटील साहेब। मी सरपंच जगन पाटील साहेब तसेच संतोष मोगरे दादाला विनंती करतोय। संजय सोरे आपणास विनंती करतो आपण आखाड्यामध्ये यायचंय। आणि सुनील धुमाळ साहेब आणि जगदीश धुमाळ मानिवलीचे सरपंच पाच पाहुण्याने विनंती करतो की आपण आखाड्यामध्ये चला। संतोष मोगरे तसेच जगन पाटील साहेब आखाड्यामध्ये या। प्रतीक ठाणे, हॅलो प्रतीक भंडारी ठाणे आणि सचिन भोवी रायगड या दोन्ही पहलवानांनी त्वरित आखाडे द्यायचे। शनिवार वाकडे साहेब आपण देखील आखाड्यामध्ये यायचंय। शनिवार वाकडे साहेब, शनिवार वाकडे साहेब, शनिवार वाकडे साहेब आपण देखील आखाड्यामध्ये। उमेश पाटील उसाडणे, गौरव फुलोरे डावलपाडा चला या आपण। चालू होणारी कुस्ती आहे ती म्हणजे अनिकेत गोरे मानिवली विरुद्ध सुमित ठाकरे ठाकूरपाडा। एक सुंदर कुस्ती आपल्यासमोर सुरू होत आहे। शनिवार वाकडे साहेब आपण आखाड्यामध्ये चला। प्रथम स्तरे चौधरपाडा विरुद्ध राज दयालकर कोण यांनी स्वतः तयारी करायची आहे। अरे समर रॅलिंगवर किती रेटलेले आहेत तुम्ही बघा इकडे समर। हॅलो प्रतीक भंडारी चौधरपाडा यांनी तयारी करा, तसेच सचिन भोपी नितलास रायगड। शनिवार वाकडे साहेब आले, सॉरी सचिन भोपी यांनी माईकचे संपर्क साधा ताबडतोब। सचिन भोपी रायगड, हॅलो, हा गुणी खेळाडू रायगडचा। अरे आतमध्ये तुम्ही किती येऊन बसले, चला बाहेर थांबा प्लीज। सगळ्यांना विनंती आहे सचिन भोपी रायगड या खेळाडूने त्वरित माईकचे संपर्क साधा। अरे प्रतीक भंडारी कुस्ती लावली राम सर, याच्यानंतर लवकर लवकर घ्या।
पाहुणे रेडी आहेत, वेटिंगला आहेत, प्लीज. हां, पाठीमागच्या रो मध्ये उपस्थित असलेले मंगलदासजी भंडारी वालचिन, प्रल्हाद ढोणे माजी सरपंच नांदिवली, भगवान पारधी चौधरपाडा, प्रतीक भंडारी, जगन्नाथ भंडारी चौधरपाडा, दोन्ही मल्ल आता ताबडतोब आपण आकडे देत आहेत. मी दोन्ही दोन्ही मल्लांना विनंती करते की आपणास फक्त शेवटचा एक मिनिट आहे. सुनील केने बावाळी, प्रमोद माळी, ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा, या सर्वांचं स्वागत करून घ्यायचंय. चंद्रकांत माळी बोरपाडा, आत्माराम कोलेकर देवरुंग, गोरखनाथ नारायण तरे चौधरपाडा, लक्ष्मण भोईर काटई, सुरेश भोईर काटई, संतोष पाटील, आशय, सुनील भोईर मानेरे. आता आपल्यासमोर एक सुंदर कुस्ती येत आहे, ती म्हणजे बिंजोरची. प्रतीक भंडारी चौधरपाडा विरुद्ध सचिन भोपी रायगड. 10,000 रुपये रोख व एक सन्मान चिन्ह आहे. दोन्ही मल्लांसाठी एक सुवर्ण संधी आहे. महादेवजी घाटा साहेबांचं शुभागमन होतं. यार रस्ता द्या रे, पाहुण्या रस्ता द्या, चला बसून घ्या बाहेर चला. तसेच काका बडी साहेब साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आणि विलास भोईर, आपलं देखील मनपूर्व हार्दिक स्वागत. जनार्दन वाकडे माजी सरपंच, आपलं हार्दिक स्वागत आहे. अरे अलगी बजाओ गया क्या यार. प्रतीक भंडारी यांच्या कुस्तीसाठी सन्मान यशवंतदादा सोरे साहेबांकडून 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. ही रजिस्टर कुस्ती आहे. थोड्याच वेळात तानाजी वीरकर, माटुंगा महाराष्ट्र चॅम्पियन, आणि केवल भिंगारे, अहमदनगर नॅशनल चॅम्पियन, यांची कुस्ती सन्मानित जगन पाडी साहेब यांच्या शुभस्ते आपण लावणार आहोत. आणि सौजन्य तेच आहे त्या कुस्तीचे. व्यासपीठावर गर्दी कमी करायची आहे. ज्यांचा गाववाले आमचे, विशेष करून ज्यांचा सत्कार झाला त्याला विनंती, जागा कमी करा पाठीमागच्या रो मध्ये प्लीज. जिल्हा परिषद सदस्य गोकुल नाईक साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या चॅम्पियन माया गोंदली कुठं आहे? माया गोंदली कुस्ती विजेत्या खेळाडूला देवेश पाटील साहेब बक्षीस देत आहेत. त्याचा खेळाडू आलेला आहे माया गोंदली. प्रतीक भंडारी आणि सचिन बोपी या दोन्ही खेळाडूंनी तयारी करून आखाड्यामध्ये या. हो हो, माहिती. चला आखाड्यामध्ये आले का प्रतीक भंडारी. या कुस्तीचे प्रायोजक आहेत सन्माननीय व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष यशवंतदादा सोरे साहेब. चांदीची गदा आणि रोख रक्कम 11,000 रुपये स्पॉन्सर आहेत यशवंतदादा सोरे साहेब यांच्याकडून. प्रतीक भंडारी आणि सचिन बोपी, चला आखाड्यामध्ये लवकर. जिल्हा परिषद सदस्य गोकुल नाईक साहेब यांचं स्वागत करायचं आहे. प्रतीक भंडारी विरुद्ध सचिन भोपी या दोन्ही खेळाडूंना तयारी करून आखाड्यामध्ये या. विनंती आहे दोन्ही खेळाडूंना. दोन्ही खेळाडू गुणी आहेत. व्यासपीठावर पाठीमागच्या रो मध्ये ज्या पाहुण्याचा सन्मान झालेला आहे त्याला विनंती. दुसऱ्या पाहुण्यांना आपण जागा करून द्यायचे. गोकुल नाईक साहेबांचा सत्कार करायचे. जिल्हा परिषद सदस्य गोकुल नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संदीप म्हात्रे माजी सरपंच दिवेगाव आणि विश्वनाथजी तळेसाहेब आपलं मनपूर्वक स्वागत.
हे चला पहलवान लवकर चला. भंडारी विरुद्ध सचिन बोपी. प्रथमेश चौधरी चौधरपाडा आणि राज दयालकर कोण या दोन्ही खेळाडूं विनंती आकडे मध्ये या. संदीप दादा म्हात्रे माजी सरपंच दिवेगाव आपलं देखील हार्दिक स्वागत. समाधान जगतापा उस्ताद कल्याण गौरव फुलोरे डावलपारा उमेश पाटील उसाटणे. गौरव फुलोरे डावलपारा उमेश पाटील उसाटणे या दोन्ही खेळाडूं तयारी करून आखाड्यामध्ये या. सचिन सोरे चौधरपाडा रितेश चौधरी सरवळी तसेच जनार्दन वाकडे माजी सरपंच यांना विनंती आपण देखील पुढे यायचं आहे त्यांचं स्वागत करा. माया गोंदले आलेला कुस्ती चालू करा. गोरडा जाधव साहेब आणि श्रीकांतदा गायकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आणि दशजी कथोरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांना रस्ता द्या प्लीज. समाधान जगताप कल्याण यांचं स्वागत करायचं आहे. श्रीकांतदा गायकर साहेब तसेच गुरुनाथ जाधव पंचायत समिती सदस्य घ्याला तुम्ही. जनार्दन वाकडे यांचं स्वागत करायचं आहे. माजी सरपंच सोनाळे धन्यवाद. पाहुण्यांना येताना कसरत आहे का. श्रीकांतदा गायकर साहेब माजी अध्यक्ष युवा मोर्चा तसेच पंचायत समितीचे सदस्य माजी उपसभापती गुरुनाथजी जाधव साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकनाथ भांबरे माजी पहलवान मुठवा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच सचिन सोरे चौधरपाडा रितेश चौधरी सरवली यांनी तोरी द्यायचे. बालकृष्ण ठाकरे चालू कुस्ती नंतर मोठी कुस्ती असेल. शुभागमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे. प्रतीक भंडारी चौधरपाडा विरुद्ध सचिन भोपी निटलस रायगड या कुस्तीसाठी पंच म्हणून आमचे काम करतील राष्ट्रीय पंच राजेश कराले सर व दीपक ठाकरे या दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण या कुस्ती ताबा घ्यायचा आहे. चालू कुस्तीनंतर पुढील कुस्ती ती म्हणजे प्रतीक भंडारी चौधरपाडा विरुद्ध सचिन भोपी रायगड. चालू कुस्तीनंतर असलेली कुस्ती या कुस्तीला पंच म्हणून काम करतील दीपक ठाकरे ठाकूरपाडा व राजेश कराले कोण हे आमचे राष्ट्रीय पंच आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण या कुस्ती ताबा घ्यायचंय. व्यासपीठावर एका बाजूला स्वागत करा. सन्माननीय महादू घाटाळ साहेब उपस्थित आहेत साहेबांचं स्वागत करायचं. नामदेवजी आटाळकर साहेब आदिवासी मोर्चाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आहेत माधवजी घाटाळ साहेब भारतीय जनता पार्टी तसेच त्यानंतर विलासजी भोईर साहेब काका पाटे साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांचं देखील व्यासपीठावर स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. अरे प्रतीक कुठे राम सर घ्या ना आतमध्ये घ्या ना त्यांना पाहुणे वेटिंग आहेत यार. प्रतीक भंडारी चौधरपाडा सचिन भोपी नितलास आखाड्यामध्ये या. दोन्ही खेळाडू तयारी करून आखाड्यामध्ये या आणि या कुस्तीला पाहुणे. या ठिकाणी जे प्रायोजक आहेत सन्माननीय आदरणीय यशवंत माधू सोरे साहेब या कुस्तीचे प्रायोजक आहेत. रुपये 11,000 मी त्यांनाच विनंती करतोय की आपण आखाड्यामध्ये येऊन ही कुस्ती आपण लावायची आहे. अशोक पाटील आणि दशरथ वजाचे माजी सरपंच नामदेव पाटील. हा आले आले एकच पाहुणे यशवंतदादा सोरे साहेब तर बोले ओमकार पवार कर्जत. आम्ही सन्माननीय देवेजी पाटील साहेब तसेच जगनजी पाटील साहेब आणि यशवंतदादा सोरे साहेब यांना विनंती करतो ही कुस्ती लावण्यासाठी जायचंय. या कुस्तीचे प्रायोजक आहेत यशवंतदादा सोरे साहेब यांच्याकडून आणि राम माळी साहेब आपण तिकडे यायचे. यानंतर सुनील धुमाळ साहेबांचं व्यासपीठात स्वागत करायचं आहे. सुभाष भांबरे साहेब स्वागत करा. सचिन बोपी
गोविंद चौधरी आणि ओमकार पवार कर्जत, तयारी करा। गोविंद चौधरी चौधरपाडा, ओमकार पवार कर्जत, या दोन्ही खेळाडू विनंती आहे तयारी करून आखाड्यामध्ये या। सचिन बोपी, सचिन बोपी रायगड नितलास तयारी करून आखाड्यामध्ये या, पाहुणे आलेले आहेत। सन्माननीय काका पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे, तसे अशोक पाटील साहेब झालं का, अशोक पाटील साहेब उपस्थित आहेत। सचिन बोपी रायगड या खेळाडू विनंती, पाहुणे आलेले आहेत आपले, धन्यवाद। दोन्ही पहिलवान आले आखाड्यात, सचिन बोपी रायगड, प्रतीक भंडारी चौधरपाडा हा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू आहे आणि सचिन बोपी नितलास रायगडचा खेळाडू आहे। दोन्ही खेळवा पहिलवान गुणी आहेत, नावाजलेले आहेत अनेक वर्ष। अनंत बुवांना विनंती करतो, अशोक पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर जगदीश धुमाळ मानिवली कल्याणचे सरपंच आहेत, त्यांना विनंती करतो पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत करायचं आहे। दशरथ बजाग यांचं देखील स्वागत करायचं आहे। संदेश भगत सापड, दीपेश पाटील गोवे या दोन्ही खेळाडू विनंती आखाड्यामध्ये तयारी करून या। संदेश भगत सापड, दीपेश पाटील गोवे, किसन चौधरी उद्योगपती चौधरपाडा यांनी प्रतीक भंडारीसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे। दशरथ बजाके यांचा सत्कार करायचा आहे। दशरथजी बजाके पुढे यायचे, प्रतीक भंडारी हा चौधरपाडचा ठाणे जिल्ह्याचा पहलवान आहे, सचिन बोपी नितलासा हा रायगडचा पहलवान आहे, दोन्ही नावाजलेले पहलवान आहेत, गुणी आहेत, महाराष्ट्राला अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेले खेळाडू दोन्ही आहेत। प्रतीक भंडारी या कुस्तीला पंच दीपक ठाकरे आणि साईट पंच म्हणून राजेश कराले, राष्ट्रीय पंच दोन्ही राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच लाभलेले त्या कुस्तीला। या ठिकाणी श्रीकांत दादा गायकर साहेबांचं करूया स्वागत आणि सन्मान। पंकज को कराले या कुस्तीला टाइमिंग दिला जाणार आहे, नोंद घ्या। प्रतीक भंडारी चौधरपाडचा ठाणे जिल्ह्याचा गुणी खेळाडू आहे, तसे सचिन बोपी नितलास रायगडचा खेळाडू आहे, दोन्ही पहलवान नावाजलेले अनेक वर्ष महाराष्ट्राला प्रतिनिधित्व केलेले मार्गदार चमक या कुस्त्या करणारे दोन्ही खेळाडू आहेत, धन्यवाद। तसंच गुरुणाजी जाधव साहेब माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी साहेबांचं करूया स्वागत। नवनाथ चौधरी साहेब आपल्या शुभस्थित स्वागत करा। जयनाथ पाटील आपण स्टेजवर यायचे, सन्माननीय बालकृष्ण ठाकरे साहेबांचं स्वागत करायचंय। अभिमन्यू पाटील आपल्या शुभस्थित आपण त्यांचं स्वागत करा। धन्यवाद पंकज कराळे, चला कुस्ती चालू करा। प्रतीक भंडारी चौधरपाडा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू आहे, सचिन बोपी नितलास रायगडचा खेळाडू आहे, या कुस्तीला पंच दीपक ठाकरे हे राष्ट्रीय पंच आहेत, साईट पंच म्हणून राजेश कराले हे राष्ट्रीय पंच आहेत, आणि अनिकेत मडवी सापाडचा पठ्या आणि गणेश शिंदे भाईंदरचा पठ्या या कुस्तीला स्पॉन्सरशिप दिलेली आहे। गुणाजी जाधव साहेब रुपये 10,000 रुपये रोख व्यासपीठावर त्यांचं आगमन, मनपूर्व हार्दिक आभार। कुस्ती चालू करा, या कुस्तीला बक्षीस आहे 10,000 आणि एक गदा अशी सुंदर कुस्ती बिंजोडची आहे। कुस्ती प्रतीक भंडारी हा चौधरपाडा ठाणे जिल्ह्याचा गुणी मल्ल आहे, सचिन बोपी बालकृष्ण ठाकरे साहेबांचं स्वागत केलं जात आहे। अभिमन्यू पाटील यांच्या शुभस्ते इंद्रपाल तरे साहेबांनी चालू कुस्तीवर 1,000 रुपये लावलेले आहेत। एकनाथ भामरे यांना विनंती असेल पुढे यायचे, माजी पहलवान मुठवळ यांचं स्वागत करायचंय। एकनाथजी भामरे आपलं हार्दिक स्वागत आहे।
सचिन भोपी हा नितलास रायगडचा पहलवान आहे. पावण्यांना रस्ता द्या. या ठिकाणी बाळाराम चौधरी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. उद्योगपती ज्येष्ठ नगरसेवक भिवंडी मनपा. अरे पावण्यांना रस्ता द्या रे, प्लीज सहकार्य करा. सुंदर कुस्ती आघाडीमध्ये चालू आहे. प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. नावाजलेले दोन्ही खेळाडू गुणी आहेत. प्रतीक भंडारी ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्राला मेडल मिळवलेला पहलवान आहे. तसे सचिन भोपी यांनी रायगड जिल्ह्याला मेडल मिळवून दिलेले महाराष्ट्राला. असे दोन्ही चमकदार चटकदार. धन्यवाद. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा एक उत्तुंग व्यक्तिमत्व उद्योगपती बाळाराम मधुकर चौधरी साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर कुस्ती बघूया. कुस्तीचा निर्णय आकारात लागला पाहिजे. चौधरी साहेब, हा चौधरी साहेब बक्षीस द्या त्यांना बस. तोपर्यंत आवाज थांबणार नाही ना सोडणार पण नाही. सुंदर कुस्ती अकादमी चालू आहे. प्रतीक भंडारी चौधरपाडचा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू आहे. सचिन भोपी नितलास रायगडचा खेळाडू. अशी सुंदर कुस्ती, प्रेक्षणीय कुस्ती, नावाजलेली कुस्ती. दोन्ही गुणी खेळाडू आहेत. तुल्यभर खेळाडू आहे. डाव प्रतिधाव करत आहे. असे प्रेक्षणीय कुस्ती, आपल्या डोळ्याचं पारणं फिरणारी कुस्ती आपल्या आखाड्यामध्ये चालू आहे. दोन्ही खेळाडू नावाजलेले गुणी आहेत. एंट्रीमध्ये जे आमचे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतोय, पुन्हा पुन्हा विनंती, आपण कृपया करून बसून घ्या. वेलकम बाळाराम चौधरी साहेबांचं शुभागमन व्यासपीठावर. या कुस्तीला बक्षीस ठेवलेले 10,000 रुपये रोख आणि एक गदा. अशी सुंदर कुस्ती, पुढची कुस्ती रोशन चौधरी सरवली पवन ढोंडल एलकुंदे या दोन्ही खेळाडू विनंती तयार करून आखाड्यामध्ये या. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करावं. सुंदर कुस्ती, प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. प्रतीक भंडारी चौधरपाडा ठाणे जिल्ह्याचा गुणी खेळाडू आहे. अनेक वर्ष ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले, महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवलेला गुणी खेळाडू आहे. अरे बसून घ्या ना रे, समोरच्या बॅचेस मध्ये बसून घ्या. तसे सचिन भोपी रायगड नितलास गावचा खेळाडू आहे. हाही चटकदार चमकदार आणि महाराष्ट्राला मेडल मिळवून दिलेला खेळाडू गुणी आहे. अशी सुंदर आणि प्रेक्षणीय कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. सुंदर बघूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्यासपीठावर उद्योगपती भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती बाळाराम मधुकर चौधरी साहेबांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. अशा टाया वाजल्या पाहिजे मित्रांनो. मनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू इथं उपस्थित झालेले आहे. आयोजकाच्या वतीने धन्यवाद. मनाली जाधव वेलकम, सुस्वागतम. कुस्ती चितपट झाली तर बक्षिसांची खैरात आहे आणि हजारो नजरा या कुस्तीवर लागलेल्या आहेत. दया पाटील आणि सन्माननीय भगवान शेठ पाटील उद्योगपती यांचं शुभागमन झालेलं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर पावण्यांना जागा द्या रे. सुंदर कुस्ती आघाडीमध्ये चालू आहे. प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. दोन्ही खेळाडू नावाजलेले आहे. प्रतीक भंडारी चौधरपाडचा ठाणे जिल्ह्याचा गुणी खेळाडू आहे आणि सचिन भोपी हा नितलास रायगडचा खेळाडू आहे. अशी प्रेक्षणीय कुस्ती आघाड्यामध्ये चालू आहे. नक्कीच या कुस्तीला जे बक्षीस आहे ते व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय उद्योगपती यशवंत दादा सोरे साहेब यांच्याकडून 11,000 रुपये कॅश आहेत. स्पॉन्सरशिप आहे त्यांची. भगवान शेठ आहे, तुम्हाला पैसे देणारच आहे, टेन्शन घेऊ नका. आवाज बंद करा. तपास झाला. धन्यवाद 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 अलगीवाले. भगवान शेठ पाटील उद्योगपती आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुंदर कुस्ती अकादमी चालू आहे. प्रतीक भंडारी चौधरपाडा विरुद्ध सचिन भोपी नितलास रायगड. दयानंद पाटील आपलं तिथे हार्दिक स्वागत. भगवान शेठ या स्टेजवर. सुंदर आणि प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. आपल्या डोळ्यासमोर नजरा लागलेल्या या कुस्तीवर. अशी सुंदर आणि प्रेक्षणीय दोन्ही खेळाडू गुणी आहेत. नावाजलेले आहेत. अनेक वर्ष महाराष्ट्राला प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहेत आणि या कुस्तीला पंच लाभलेले आहेत. दीपक ठाकरे राष्ट्रीय पंच, प्रतीक भंडारी यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं ठाणे जिल्ह्याला. असा गुणी खेळाडू आहे. तसे सचिन भोपी नितलास रायगड हाही
रायगड जिल्ह्याला मेडल मिळवून दिलेला असा गुणी सुंदर प्रेक्षणीय कुस्ती आकाड्यामध्ये चालू आहे। नावाजलेले खेळाडू दोन्ही गुणी आहेत। अशी प्रेक्षणीय कुस्ती आपल्या डोळ्यासमोर चालू आहे। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सर्वांचं हार्दिक स्वागत झालेलं आहे। कुस्ती चितपट पाहिजे, निकाली पाहिजे, तरच बक्षीस देण्यासाठी आणि आम्हाला पाहण्यासाठी मजा येईल। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य ऋताताई केने आणि सन्माननीय सरपंच नवरत्नाताई मारुती भंडारी, आपलं सरपंच ग्रामपंचायत लोणार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। हलगीवाले धन्यवाद। गोपीनाथजी केने साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत। स्टेजवर आमचे गाववाले पाहुणे आहेत, त्यांना विनंती करतोय, कारण खालूनच पाहुणे बघतात, वर कुठे आता संधी आहे, त्यांचं पण नाईलाज आहे। या आपलं हार्दिक स्वागत आहे मॅडम। सरपंच मॅडम आणि जिल्हा परिषद सदस्य ऋताताई केने मॅडम, आपलं हार्दिक स्वागत। सुंदर कुस्ती, प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे आपल्या डोळ्यासमोर। प्रतीक भंडारी चौधरपाडा आणि सचिन भोपी नितलास रायगड। सुंदर आणि प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे आपल्या समोर। काय झालं दोन्ही? पंच दीपक ठाकरे ठाकूरपाडा आणि राजेश कराळे, सुंदर कुस्ती आकड। मनाली जाधव ठाणे आणि सोनिया सिदाप्पा पुणे, या दोन्ही महिला खेळाडूंना विनंती आहे तयारी करून आखाड्यामध्ये या। सुप्रिया तुपे आलेले का? सुप्रिया तुपे, सुप्रिया तुपे आले असेल तर माईकची संपर्क साधा। सुप्रिया तुपे, वनिताताई पाटील वलपाडा ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत वलपाड्याच्या। वेलकम, सुस्वागतम। सुंदर कुस्ती चालू आहे। प्रतीक भंडारी सचिन भोपी दोन्ही खेळ नावाजलेले आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्राला प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहेत। दोन्ही खेळाडूंना विनंती असेल की प्रेक्षणीय कुस्ती करून निकाली कुस्ती लावायची आहे, ठीक आहे, तरच आपलं महत्त्व कुस्ती क्षेत्रातलं प्रेक्षकांना कळेल, याची नोंद घ्या। सुंदर कुस्ती चालू आहे। प्रतीक भंडारी विरुद्ध, अरे जागा द्या आमच्या आमदार साहेबांचं शुभागमन झालेलं, नरेंद्र पवार माजी आमदार कल्याण साहेबांचं शुभागमन होत आहे, आपण रस्ता करू द्यायचे, रस्ता द्या, रस्ता द्या। आमदार माजी आमदार कल्याण नरेंद्र पवार साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुंदर डाव प्रतिडाव करत आहे, दोन्ही खेळाडू गुणी आहेत, नावाजलेले अनेक वर्ष सदस्य ऋताताई केने मॅडम पुढे यायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे, आणि नवरत्ना भंडारी मॅडम सरपंच शिवनगर चौधरपाडा आपण पुढे यायचं आहे, या दोघींनी पुढे। माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांचं शुभागमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुंदर डाव बघूया, निकाली डाव मारायचा प्रयत्न, सुंदर हो 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 हो, आणि प्रतीक भंडारी विजय। बाकी सर्वांनी खाली उतरायचं आहे, आपला रिझल्ट बाकी असून सर्व खाली उतरत आहे। हा जल्लोष, पंच निर्णय देतील, त्याच्यानंतर आपण त्याला उचला। आणि झालेल्या कुस्तीमध्ये प्रतीक भंडारी हा चितपडीने विजय ठरलेला आहे। विजय मल्लाचे खूप खूप अभिनंदन। एक गदा व 10,000 रोख याचे बक्षीसचा मानकरी ठरला तो प्रतीक भंडारी। सचिन मोपीला सुद्धा विनंती, आपण पण सुद्धा स्टेजवर यायचं आहे, दोन्ही मल्लांनी स्टेजवर जायचं आहे। प्रतीक भंडारी व सचिन मोपी, आपण दोन्ही मल्लांनी स्टेजकडे यायचं आहे। बक्षिसांचा पाऊस पडले, पाऊस सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार। नरेंद्रजी पवार साहेब माजी आमदार कल्याण साहेबांचं शुभ, हिंद्रपाल तरे साहेबांकडून रुपये 1,000 रुपये कॅश प्राईज आलेली आहे या विजेत्या खेळाडूसाठी। प्रतीक भंडारी चौधरपाडा भिवंडीचा हा पठ्ठ्या आहे, खूप खूप अभिनंदन। व्यासपीठावर अनंत कोळी याच्याकडून प्रतीकसाठी 500 रुपये बक्षीस आलेले। स्टेजवर यायचंय, बाबा बाबा ही बघा कुस्ती, टाळ्या वाजवा पहिले, टाळ्या वाजवा याच्यासाठी।
जोरदार टाळ्या वाजवा. हे खाऊ नये काही, हे खाऊ नये, भरपूर खाऊ येतो. महाराष्ट्राचे गोल्ड मेडलिस्ट दीपक पाटील यांचे सुद्धा आगमन झालेले आहेत. सरचे स्वागत. तसेच एलकुंदे गावचे समाजसेवक किशोरजी वाकडे साहेब आपले सुद्धा सरचे स्वागत. गुरुनाथजी वाकडे आपले सुद्धा सरचे स्वागत. आलेल्या सर्व कुस्ती रसिकांचे आम्ही शब्दसुमनाने आरती स्वागत करतोय. आनंद कोळी साहेब सामाजिक कार्यकर्ते शिवनगर चौथवाडा 500 रुपये. हा सत्कार घ्या या जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच मॅडम सुप्रिया तुपे व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कृपया नाशिक आले असतील तर माईकचे संपर्क साधा. वैष्णवी पाटील मांगरूळ या आलेले आहेत, यांचं हार्दिक अभिनंदन. अरे बाबा त्याचा संभाल जरा, तू का फेकून देते बाहेर. उत्तम पाटील पोलीस पाटील मुठवाल आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य ऋताताई केने तसेच नवरत्ना भंडारी मॅडम सरपंच आणि वनिता पाटील ग्रामपंचायत सदस्य. गौरव पुलवडा उमेश पाटील उसाटणे, तेजस सालवी काकडवाला, मयूर भंडारी उसाटणे, सचिन सोरे चौधरपाडा, रितेश चौधरी सरवळी, प्रथमेश चौधरी चौधरपाडा, दशरथ कथोरे वैजय. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की माईक स्टेज आहे त्याच्यापासून दूर राहू, उभे राहावे. कोणाची कुस्ती चालू आहे आम्हाला कळणार नाही तरी. हो बाबा बाबा, हे निर्णय पंचदिती पहिले निर्णय कळू दे आपल्याला. अरे बापरे बापरे, आला डोळ्यात जोरात आल्या. अरे गेट खाली करा रे मित्रांनो. मनाली जाधव ठाणे वर्सेस सोनी सिदप्पा ही महिलांची कुस्ती आता आपल्या समोर प्रेक्षणीय कुस्ती लावण्यात येणार आहे. दोन्ही महिलांनी तयार राहायचे. सन्माननीय पुढील कुस्त्या पाठवणार आहे. राम सर कुस्त्या आतमध्ये पाठवा ना, येत नसेल तर त्यांना दुसरा संधी द्या. राम सर कुस्त्या आतमध्ये पाठवा. अरे कुस्ती आतमध्ये पाठवा रे. प्रतीक भंडारी होते त्याला. अरे कुस्ती पाठवा ना वरते. चला मोठी रजिस्टर कुस्ती घ्या. महिलांची कुस्ती लागली का? चालू करा प्रथमेश चौधरी कुस्ती चालू करा. चौधरपाडा पुंडलिक पाटील या कुस्तीला पाहुणे द्यायचे.